मुलांना लहानपणापासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू नेहमीच बनवत असतो. या वस्तू आपण कागदापासून बनवतो, मातीपासून बनवतो, घरात उपलब्ध असणाऱ्या काड्यापासून, तारांपासून अशा वेगवेगळ्या वस्तू बनवतो. या वस्तू बनवत असताना आपल्याला नेहमी आपल्या घरातील मोठे माणसे मदत करत असतात. आपले आई वडील, बहीण भाऊ, आजी आजोबा किंवा मित्रमैत्रिणी नेहमी आपल्याला या गोष्टी बनवताना मदत करत असतात. त्यांच्या मदतीनेच आपण खूप छान छान किल्ले बनवतो, विमान बनवतो, जहाज बनवतो आणि त्यांच्यासोबत खेळतो. या वस्तू बनवल्याने काय होतं बरं? या वस्तू बनवल्याने आपल्याला आनंद मिळतो, आपला वेळही छान जातो आणि आपली वस्तू जर छान झाली तर आपल्याला चॉकलेटसारखं बक्षीसही मिळतं. या वस्तूंचा काय उपयोग करतो बरं आपण? या वस्तूंसोबत आपण खेळतो, घराच्या सजावटीसाठी या वस्तूचा वापर करतो आणि कधी कधी मित्रमैत्रिणीला वाढदिवसाची भेट म्हणून या वस्तू देतो. अशा प्रकारच्या वस्तू बनवल्याने आपलं कौशल्य वाढतं. सतत वस्तू बनवल्याने आपण त्यापेक्षाही छान वस्तू बनवू शकतो. आज आपण या पाठामध्ये सुद्धा कागदापासून काही वस्तू बनवायला शिकणार आहोत. आज आपण बनवणार आहोत कागदाची एक बचत पेटी, आत्ताच्या कोरोनाच्या काळात गरज असणारा कागदाचा एक मास्क आणि कागदापासून छान छान रंगीत असं फुलपाखरू. चला तर बरं, मग बनवायच्या ना वस्तू.